तर थंडीत वाढ होताच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडारा जिल्ह्यातील अनेक तलावावर परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. दरवर्षी तब्बल 5,000 किलोमीटरचा प्रवास करून हे स्थलांतरित पक्षी या जिल्ह्यामध्ये पोहोचतात. पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट. भंडारा जिल्ह्याची ओळख ही तलावांचा जिल्हा म्हणून आहे. याच जिल्ह्यातील पवनी तालुक्यातल्या तलावात परदेशी पाहुण्यांनी आगमन केलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी तलाव परिसर अक्षरशः बहरून गेलाय. या पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यांच्यातील वैविधता पाहण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. पवनीच्या वाही जलाशय आणि रोहणा तलाव इथं या परदेशी पाहुण्यांचा मुक्काम आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्हा येथील पवनी तालुक्यातील जलाशयावर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. उत्तरेकडे बर्फ पडल्याने अन्नाच्या शोधामध्ये ते इकडे दक्षिणेकडच्या पठारावर बार हेडेड गूज, ग्रे लॅक गूज सारखे मोठे बदक प्रवास करत असतात आणि दरवर्षी पवनी तलावात पवनी तालुक्यातील जलाशयावर यांचे वास्तव्य असते. यावर्षी महाराष्ट्रात भरपूर पाणी पडल्याने इथे हळूहळू थंडी वाढत असल्याने इथे त्यांची संख्याही वाढत आहे. तर स्थलांतरित पक्ष्यांकरिता नंदनवन ठरलेल्या या तलावात 50 पेक्षा जास्त प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. यामध्ये ग्रेलेक गूज, नॉर्दर्न पिंटेल, नॉर्दर्न शॉवेलर, युरेशियन विजन, गार्गेनी, कॉमन पोचार्ड, रेड क्रस्टेड पोचार्ड, ट्रफ्टेड डक, ग्लोसी आयबीज, ब्लॅक हेडेड गर्ल, पेंटेड स्टार्क, उलिनेक स्टॉर्क, ग्रे हेडेड लॅपविंग या पक्ष्यांचा समावेश आहे. मात्र या पक्ष्यांची काही लोक शिकार करत असल्याची भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर काही तलावावर मासेमारी करण्याकरिता वापरण्यात येणारे जाळी आणि पिंजऱ्यांचे आम्हाला फोटोज मिळाले आहेत. यामधनं आपल्याला असं दिसून येत आहे का तिथे अवैधप्रमाणे या पक्ष्यांची शिकार होत असेल. त्यासंबंधी आम्ही इथल्या वनाधिकाऱ्यांना भेटून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू. पक्षीप्रेमींसाठी या परदेशी पाहुण्यांना पाहण्याची जरी पर्वणी ठरली असली तरी पक्ष्यांची शिकार ही मात्र चिंतेची बाब आहे. त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे. प्रतीक तांबोळी, AM न्यूज, भंडारा.